मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरानजीक सुंदरवाडी येथे दुचाकी स्वाराची रस्त्यावर आलेल्या मोकाट बैलांना धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री हा अपघात घडला असून प्रेम मुकेश पवार वय 18 वर्षे असे या मृत दुचाकी स्वाराचे नाव असून तो आपला मित्र अभिषेक बनकर याच्यासोबत मुंबई गोवा महामार्गावरून पोलादपूरच्या दिशेने जात होता. महामार्गावर याच दरम्यान महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील दक्ष देशमुख हा देखील दुसऱ्या एका दुचाकीने पोलादपूरच्या दिशेने जात होता. रात्री 12:15 सुमारास रस्त्यावर दोन बैल आल्याने या दुचाकीची धडक दोन बैलांना बसली. यामध्ये प्रेम पवार हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी अभिषेक बनकर हा जखमी झाला. याचवेळी दुसऱ्या एका दुचाकीने पोलादपूरकडे जात असलेल्या दक्ष देशमुख हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.